सात व आठ या सहमूळ संख्या आहेत मी याच्याला खाली अंडरलाईन करतोय या सहमूळ संख्या आहेत तर त्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे पहा सात आणि आठ ह्या कसल्या संख्या आहेत सहमूळ संख्या म्हणून एक लक्षात ठेवा सहमूळ ज्या संख्या असतात सहमूळ संख्यांचा सहमूळ संख्यांचा मसावी हा नेहमी एकच असतो किती असतो एक आणि लसावी हा त्या दोन संख्येचा गुणाकार असतो लसावी काय असतो त्या दोन संख्येचा गुणाकार म्हणजे सात आणि आठ ह्या सहमूळ संख्या आहेत म्हणून सात आणि आठचा मसावी किती असणार एक मग लसावी किती असेल त्या दोन संख्याचा गुणाकार सत्ते छप्पन लक्षात आलं का सहमूळ संख्यांचा मसावी हा एक असतो आणि लसावी हा त्या दोन संख्येचा गुणाकार असतो हे लक्षात असू द्या मग किती सोपं गणित आहे आपण वाचल्या वाचल्या आपल्या लक्षात आलं पाहिजे या सहमूळ संख्या आहेत म्हणून त्यांचा मसावी एक आहे आणि त्यांचा लसावी किती आहे छप्पन मग पुढं काय विचारले लसावी हा मसावीचा किती पट असेल म्हणजे हा लसावी छप्पन हा लसावी मसावीचा किती पट असेल काय मसावीच्या किती पट विचारला आपल्याला म्हणजे किती पट विचारलं म्हणजे तो किती असेल छप्पन पट असेल किती सोपं गणित आहे म्हणून याचं उत्तर किती असणार आहे छप्पन असणार आहे समजलं मुलांनो त्यानंतर एक खाली एक दुसरं गणित दिलेलं आहे बघा की अतिशय सोपं असणारं गणित दोन संख्येचे गुणोत्तर पंधरास अठरा आहे गुणोत्तर दिले बरं का किती आहे पंधरास अठरा आहे जर त्यांचा मसावी किती आहे अठरा असल्यास त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती असं जर गुणोत्तर दिलं असेल किती दिले गुणोत्तर पंधरास अठरा याला अतिसंक्षुप्त रूप द्या म्हणजे पंधरा छेदस्थानी अठरा याला अतिसंक्षुप्त रूप द्या किती येतं बघा याला अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर काय येतं तिना पाच पंधरा आणि तीन सख्ख अठरा म्हणजे याला अतिसंक्षुप्त रूप किती आलं पाचास सहा कि 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 किती आलं पाच सहा मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की या गणितामध्ये काय विचारले की त्यांचा मसावी किती दिलाय अठरा दिलाय बरोबर आहे आता पंधरा साठरे हे गुणोत्तर आहे या गुणोत्तराला अतिसंक्षिप्त रूप दिलं ते किती आलं पाचच सहा तर त्यांचा मसावी किती आहे या दोन संख्येचा अठरा आहे तर लहान संख्या विचारल्या आपल्याला या पाच सहामध्ये लहान संख्या कोणती आहे पाच म्हणून लहान संख्याबरोबर लहान संख्याबरोबर पाच हे पाच लहान संख्येतलं गुणले मसावी किती येतो अठरा मग पहा अठरा पंचे नव्वद म्हणून लहान संख्या किती येते नव्वद समजलं मुलांनो गुणोत्तराला अतिसंक्षिप्त रूप द्या लहान संख्या विचारलं असेल तर लहान लहान या संख्येला मसावीनं गुणा आणि मोठी संख्या विचारली असेल तर या अतिसंक्षिप्त रूपामध्ये आलेली जी मोठी संख्या आहे त्याला मसावी न आपल्याला मोठी संख्या मिळते अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येतं अतिशय सोप्या दोन संख्यांचा लसावी दोनशे दहा व मसावी पाच आहे त्यापैकी एक संख्या पस्तीस आहे तर ती संख्या कोणती पहा दोन संख्यांचा लसावी किती आहे दोनशे दहा मसावी पाच आहे त्यापैकी एक संख्या पस्तीस आहे तर दुसरी संख्या आपल्याला विचारलेली आहे म्हणून आपल्याला जर दुसरी संख्या काढायची असेल तर सूत्र काय लसावी आणि मासावीचे जेव्हा आपण सूत्राच्या सहाय्याने करतो त्यावेळेस आपल्याला काय सांगितली दुसरी संख्या काढायची आहे म्हणून आपल्याला दुसरी संख्या काढत असताना काय लसावी गुणोले मासावी छदस्थानी एक संख्या छदस्थानी एक संख्या बरोबर मिळणारी जी संख्या आहे ती कुठली येते दुसरी संख्या काय केलं मसावी गुणवलेला असावी छदस्थानी एक संख्या याच्यामध्ये आपण अंक भरूया दोनशे दहा गुणवले किती मसावी पाच छदस्थानी किती एक संख्या किती दिलेली आहे पस्तीस मग बरोबर दुसरी संख्या काढत असताना पहा पाच एक पाच पाच सत्तर पस्तीस सात एक सात सात्रीक एकवीस आणि हे शून्य बरोबर किती आलं तीस म्हणून दुसरी संख्या किती येते तीस मग एक संख्या पस्तीस दुसरी संख्या तीस म्हणून आपल्याला दुसरी संख्या किती मिळाली तीस कसं सोडवलं लक्षात आलं म्हणजेच काय एक सूत्र याच्याही अगोदर आपण पाहिलं होतं की पहिली संख्या गुणोले दुसरी संख्या बरोबर मासावी गुणोले लसावी याच नेमामध्ये हे गणित सोडवलेलं आहे चला तर मुलांना आपण पुढचं गणित पाहूया की पहा याही ठिकाणी गेलेलं दुसरं गणित पहा दोन संख्यांचा गुणाकार चौदाशे आहे या दोन संख्यांचा गुणाकार किती आहे चौदाशे म्हणजेच मसाव्याने लसावीचा सुद्धा गुणाकार किती असणार आहे चौदाशे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे त्यांचा मसावी किती दिलाय पाच तर आपल्याला काय विचारलंय लसावी किती तर त्या संख्येचा लसावी किती म्हणून आपल्याला काय सांगायचं आहे हे जर गणित सोडवायचं असेल तर जे सूत्र होतं काय पहिली संख्या गुणले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणुले लसावी हे सूत्र आपल्याला माहित आहे मग याच सूत्राप्रमाणे दोन संख्यांचा गुणाकार किती आहे चौदाशे म्हणून काय दोन संख्यांचा गुणाकार भागीले काय येणार मसावी मिळणारी संख्या कोणती असणार आहे आपली लसावी बरोबर किती असणार आहे लसावी मिळणारी संख्या कुठली असणार आहे लसावी मग दोन संख्या कोणत्या आहेत त्यांचा गुणाकार किती आहे चौदाशे म्हणून आपण असं सोडवलं हे आपण एक सूत्र मांडलेलं होतं काय चौदाशे भागीले किती मसावी किती आहे पाच पाच एक पाच पा यांना बघा पाच दोन्ही दहा आणि किती उरलं चार पंच्याहत्तर चाळीस आणि शून्य बरोबर किती आलं दोनशे ऐंशी म्हणजे लसावी किती मिळाला दोनशे ऐंशी म्हणजे दोन, दोन संख्याचा गुणाकार दिला असेल मसावी दिला असेल तर मसावीने या दोन संख्याला भागल्यानंतर लसावी मिळतो जर लसावी दिला असेल तर दोन संख्येच्या गुणाकाराला लसावीनं भागला असता आपल्याला काय मिळतो मसावी परंतु या ठिकाणी मसावी दिलेला होता आपण दोन संख्येच्या गुणाकाराला मसावीनं भागलं त्यामुळे आपल्याला लसावी मिळाला याच पद्धतीनं मुलांना आपल्याला गणित सोडवावं लागेल त्याच्यानंतर आपण पुढचं गणित काय पाहतोय पहा की काय गणित आपण नीट पहा दोन संख्यांचा मसावी किती आहे सहा लसावी किती आहे एकशे ऐंशी तर त्या संख्या कोणत्या याच्यामध्ये दे संख्या दिलेल्या आहेत का कोणत्या नाहीत म्हणजे पग इथं मसावी आणि लसावी दिला तर त्या दोन संख्या कशा काढायच्या हे आपण पाहणार आहोत अतिशय सोपी ट्रिक्स आहे याच्यामध्ये काय करा आपल्याला जर काढायचं असेल तर लसावीला मसावीनं भागा छदस्थानी मसावी हे समजलं मग किती आहे मसावी लसावी किती आहे एकशे ऐंशी आणि मसावी किती आहे सहा भागलं ना मुलांना कशा पद्धतीनं काढतोय आपण या लसावीला मसावेना भागा भागल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल याचा साहित्रिक सायक् साहित्रिक अठरा आणि हे शून्य म्हणजे किती आलं तीस मग आपल्याला लक्षात आलं असेल या तीसच्या अवयव पाडा या तीसचे काय करा अवयव पाडा मग या तीसच्या अवयव पाडल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल की काय की अवयव असे पाडा या तीसच्या अवयव पाडा की त्याच्यामध्ये फरक कितीचा असला पाहिजे याचे अशा अवयव पाडा की त्याच्यामध्ये एकचा फरक असला पाहिजे मग या तीसचे आपण अवयव पाडले की त्याले सहा गुणवले पाच असामायिक अवयव सामायिक आहेत का नाही साहिपंचे तीस म्हणजे काय केलं आपण इथं तीसचे अवयव पाडले कसे पाडले बघा तीसचे असामायिक अवयव म्हणून की त्याला साही पंचे तीस, तीस, तीस पंधरा दोन्ही तीस हा सुद्धा अवयवाचे पडतात परंतु असे न पाडता किती पंधरा दोन्ही तीस असे पडतात पर आशे पाडायचे नाहीत ज्याच्यामध्ये एकचा फरक आहे अशा पद्धतीने अवयव पाडा साहेबंचे तीस मग आपल्याला याच्यातले काय विचारले मसाव्याने याच्यातले मसाव्याने लसा दिल तर त्या दोन संख्या कोणत्या तर आपल्याला लक्षात ठेवा तर त्या दोन संख्या त्यापैकी एक संख्या किंवा मोठी संख्या एक संख्या किती असेल पहा हे किती आहे सहा आणि ह्या मसावीने त्याला गुन्हा सायसाय छत्तीस पहा एक संख्या कशी काढली आपण लक्षात आलं एक संख्या हा काय आला मसावी आणि हा एक असामायिक आव साईसाय छत्तीस म्हणजे एक संख्या छत्तीस मिळाली मग दुसरी संख्या आपल्याला जर काढायची असेल तर दुसरी संख्या काय हे मसावी सहाय्य आहे आणि हे पाच दुसरा अवयव साहेब पंचे तीस म्हणून दुसरी संख्या किती मिळाली तीस पहा मसाव्याने लसावी दिला असेल किंवा ही हा लसाव्याने मसावी दिला असेल तर लसावीला मसावीनं भागा भागल्यानंतर उत्तर आलं तीस या तीसचे या पद्धतीने आपण अवयव पाळले आणि अवयव पाळल्यानंतर या अवयवांना मसावीनं गुणलं पाही तर गुणलंय या ठिकाणी गुणलंय म्हणून साईसाई छत्तीस ही मोठी संख्या मिळते आणि साई पंचतीस ही लहान संख्या मिळते परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो मोठी संख्या कोणती आणि लहान संख्या कोणती मुलांनी एक लक्षात आलं असेल लसाव्याने मसावी दिलेला असेल नंतर त्या दोन संख्या काढायच्या असतील तर या लसावीला मसावेनं भागा आणि येणारा जो भागा करा त्याचे असामायिक अवयव पाडा आणि त्या असामायिक अवयवाला मसावीनं गुणा म्हणजे एक मोठी संख्या मिळते आणि दुसरी लहान संख्या सुद्धा मिळते मग परीक्षेला आप आपल्याला या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात चला तर मुलांना आपण आता पुढचं गणित पाहणार आहोत की पुढचं गणित पहा याही ठिकाणी दिलेलं आहे दोन संख्यांचा गुणाकार किती दिलाय दोनशे सत्तर त्यापैकी मसावी किती दिलेला आहे तीन आहे त्यापैकी लहान संख्या कोणती आणि पाठीमागं जे आपण गणित सोडवलं होतं त्यामध्ये कसं दिलेलं होतं लसावी आणि मसावी दिलेला होता परंतु या गणितामध्ये दोन संख्याचा गुणाकार दोनशे सत्तर दिलाय आणि मसावी दिलेला आहे त्यापैकी लहान संख्या कोणती मग हे गणित सोडवताना तुमच्या लक्षात आलं असेल की दोन संख्येचा गुणाकार किती दिलाय दोनशे सत्तर या गुणाकाराला जर मसावी भागलं तर मिळतो काय आपल्याला लसावी हे आपण दोन नंबरचंच गणित सोडवलेलं आहे मग आपल्याला गुणाकार दोन संख्येचा दिला असेल आणि मसावी दिला असेल तर ह्या गुणाकाराला मसावीनं भागा म्हणजे आपल्याला लसावी मिळतो मग पहा तीन सत्तावीस किती आलं नव्वद म्हणजे आपल्याला नसावी लसावी किती मिळाला नव्वद लक्षात आलं मुलांनो मग आपल्याला आता लसावी मिळाला आणि मसावी सुद्धा मिळाला लसावी मिळाला ना आता मसावी सुद्धा मिळाला म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की लसावी मिळालाय मसावी मिळालाय म्हणून आपण पाठीमागं जे गणित सोडवलं तर त्याच पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडावं लागेल ते कशा पद्धतीनं लसावी भागिले मसावी बरोबर आहे लसावी आला नव्वद आणि मसावी किती आहे तीन तीन त्रिक नऊ म्हणजे हे तीस मिळालं पुन्हा ह्या तीसच्या चे आपण काय करतो असामायिक असामायिक अवयव पाडा ह्या तीसचे त्याच्यामध्ये मिनिमम एकचा चा फरक असावा मग ह्या तीसचे अवयव कसे पडतात पाच गुणुले सहा असामायिक अवयव मिळाले मग आपल्याला याच्या दोन संख्यात कोणत्या मस लसावे मिळाला सॉरी लसावे मिळाला मसावे मिळाला मग आपल्याला त्या दोन संख्या आपण काढतोय आणि मग दोन संख्या काढत असताना लसावीला मसावीनं भागलं भागाकाराला तीस या तीसचे असामयिक आले पाच आणि सहा मग आपल्याला दोन संख्या काढत असताना आपण काय करतो पहिल्यांदा मोठी संख्या काढू मग मोठी संख्या कशी मिळेल आपल्याला की काय की हा मसावी किती आहे तीन ह्याच्यातली मोठी संख्या कोणते सहा गुणोले हा मसावी तीन साहित्यिक अठरा मग आपल्याला लहान संख्या विचारली लहान संख्याबरोबर काय येणार याच्यामधला सहा घेतला आता पाच पाच आणि हा मसावी किती तीन बरोबर लहान संख्या कोणती असणार आहे पंधरा म्हणून लहान संख्या विचारल्या आपल्याला किती येईल पंधरा जर याच्याऐवजी मोठी संख्या विचारली असते तर आपल्याला किती आले असते अठरा मुलांनो हे गणित कसं सोडवले पुन्हा एकदा पहा काय केलं त्या दोन संख्यांचा गुणाकार दिलता आणि मसावी दिलता त्या गुणाकाराला जर मसावीनं भागलं तर आपल्याला लसावी मिळाला लसावी किती मिळाला नव्वद मग आपल्याला लसावी मिळाला आणि मसावे मिळावला तर आपल्याला त्या दोन संख्या काढायच्या ज्यांचा आणि लसावी नव्वद आणि आहे मग आपण काय केलं या लसावीला मसावीनं भागलं भागा कराला तीस आणि या तीसचे असामायिक अवयव पडले पाच आणि सहा आणि मग आपल्याला मोठी संख्या सहा आहे या सहाला तीन न गुणलं अठरा आलं लहान संख्या पाच आहे पाचला मसावीनं गुणलं किती आलं पंधरा म्हणून लहान संख्या किती येते पंधरा या पद्धतीनं मुलांना आपल्याला हे गणित सोडवावं लागेल अतिशय सोपे ट्रिक्स आहे सराव केल्यानंतर मुलांना हे आपल्याला सहज आणि साध्या सोप्या पद्धतीनं गणित सोडवता येतात त्यानंतर आपल्याला एक दुसरं गणित या ठिकाणी दिलेलं आहे पहा मुलांनो की हे गणित पहा दोन संख्या अनुक्रमे तीन एक्स आणि पाच एक्स असून त्यांचा मसावी सात व लसावी एकशे पाच आहे तर एक्स बरोबर किती हे गणित सोडवताना आपण पहा की याच्यात मसावी दिलाय लसावी दिलाय आणि त्या दोन संख्या सुद्धा दिलेल्या आहेत मग आपल्याला हे सोडवताना काय करता येईल की काय दोन संख्या म्हणून त्या काय दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय सूत्र आपलं मसावी गुणुले लसावी हे तर माहीत आहे त्या दोन संख्या कोणत्या आहेत मुलांनो किती ते तीन एक्स गुणले पाच एक्स बरोबर मसावी किती आहे सात आणि लसावी किती आहे एकशे पाच ही मांडणी समजली तुम्हाला मग यांचा गुणाकार करा पाच त्री पंधरा एक्स वर्ग म्हणून सात गुणले एकशे पाच हे लक्षात आलं एक्स वर्ग कसं आलं म्हणून एक्स वर्ग बरोबर सात गुणवले एकशे पाच भागिले किती आलं पंधरा पंधरा सत्त पाचव दर्शे म्हणून एक्स वर्ग बरोबर गर, सात गुणोले सात बरोबर किती आलं एकोणपन्नास कशा पद्धतीने गणित सोडवलं लक्षात आलं मग एक्स बरोबर का येईल एकोणपन्नास वर्गमुळामध्ये कारण का हे वर्ग काढल्यामुळं हे वर्गमुळात आलं म्हणून एक्स बरोबर किती आलं सात मग आपल्याला एक्सची ची किंमत मिळाली कसं गणित सोडवलं या दोन संख्याचा गुणाकार म्हणजेच मसावी गुणोले लसावी मग या दोन संख्या तीन एक्स आणि पाच एक्स आहेत आणि आणि लसावी सात गुणवले एकशे पाच हे लक्षात आलं कशा पद्धतीने सोडवलंय गणित नीट वाचा लक्षात येईल दोन संख्या आहेत आणि मसावी लसावी दिलाय म्हणून दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुण लसावी त्या दोन संख्या तीन एक्स गुणवले पाच एक्स बरोबर सात गुणवले एकशे पाच म्हणून पंधरा एक्स बरोबर एक्स गुणवले एकशे पाच एक्स वर्ग बरोबर पंधरा एक्स हा दोन्हीचा गुणाकार पंधरा एक्स लक्षात आलं या पद्धतीने आपण सोडू म्हणून एक्स वर्ग बरोबर किती आलं एकोणपन्नास म्हणून एक्स बरोबर एकोणपन्नास म्हणून वर्गमुळामध्ये एकोणपन्नास म्हणून एक्सची किंमत सात मिळाली मग आपल्याला काय विचारलंय त्यांनी काय विचारले तर यक्सची किंमत किती तर आपल्याला मिळाली एक्सची किंमत किती सात जर आपल्याला दोन संख्या कोणत्या म्हणलं असतं त्या दोन संख्या कोणत्या दोन संख्या कोणत्या असं जर विचारलं असतं तर आपण लगेच सोडवलं असतं त्या दोन संख्या कोणत्या असं जर आपल्याला विचारलं असतं तर आपण काय केलं असतं पहिली संख्या कोणती आहे तीन त्या दोन त्या संख्या कोणत्या असं जर विचारलं असतं तर आपण काय केलं असतं पहिली संख्या कोणती आहे तीन एक्स म्हणून तीन गुणवले सात बरोबर एकवीस आणि दुसरी संख्या कोणत्या विचारलं असतं पाच गुणवले सात किती पाच गुणवले सात पाच सत्त पस्तीस म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या आहेत एकवीस आणि पस्तीस परंतु या गणितामध्ये आपल्याला फक्त काय विचारले एक्सची किंमत किती तर एक्सची किती जर त्यापैकी लहान संख्या मोठी संख्या कोणती विचारलं असतं तर या पद्धतीनं मुलांना आपल्याला सोडवता येतं चला तर मुलांना पुढचा व्हिडिओ पाहूया मुलांना दिलेलं गणित दोन संख्यातील फरक आठ असून त्यांचा मसावी शहाण्णव आहे तर त्या संख्यापैकी लहान संख्या कोणती पहा गणित मुलांनो अतिशय सोपं असणार दोन संख्यातील फरक किती आहे आठ आणि त्यांचा लसावी किती आहे शहाण्णव तर त्या दोन संख्या कोणत्या आणि त्याच्यातली लहान संख्या कोणती या ठिकाणी एक स्ट्रिक्स लक्षात ठेवा दोन संख्येतील फरक त्या दोन संख्या आपल्याला माहीत आहेत का परंतु त्याच्यातला फरक किती आहे आठ आहे म्हणून एक लक्षात ठेवा की दोन संख्यामधला जो फरक असतो दोन संख्यामधील फरक हा दोन संख्यामधील फरक हा काय असतो हा मसावी काय असतो मसावी किंवा मसावीच्या पटीत असतो मसावीच्या पटीत असतो मी काय सांगितलं दोन संख्यामधील फरक हा मसावी किंवा मसावीच्या पटीत असतो हे समजलं मग हिच्यात फरक किती आहे मग पहा आपल्याला इथं दिले दोन संख्यामधील फरक किती आहे संख्यामधील फरक किती आहे या गणितामध्ये आठ आहे किती आहे आठ म्हणून आपण काय केलं दोन संख्यामधील फरक काय असतो मसावी किंवा मसावीच्या पटात असतो म्हणून या लसावीला आपण या मसावीनं किंवा या फरकानं भागलं काय केलं आपण भागलं बरोबर बघा आठ एक आठ आट, आणि आठ दोन्ही सोळा म्हणजे किती मिळाले बारा मग आपण काय करूया या बाराचे असामायिक अवयव पाडा असामायिक अवयव या बाराचे असामायिक अवयव पाडा किती येतात तीन चोक बारा त्याच्यामध्ये एकचा फरक आहे सहा दोन्ही बारा अवयव पाडायचे नाहीत मग आपल्याला असामायिक अवयव मिळाले आपल्याला काय विचारली लहान संख्या म्हणून लहान संख्या बरोबर याच्यातली लहान संख्या कोणती आहे तीन आणि मग त्यांचा फरक किती आहे मसावी किंवा मसावीच्या पटीत असतो तो आठ घेतला आठ त्रिक चोवीस ही लहान संख्या मिळते जर आपल्याला मोठी संख्या विचारलं असतं तर आपण काय केलं असतं याच्यातलं चार, चार आणि दोन संख्यामधला फरक मसावी किंवा मसावीच्या पेटीत असतो ती संख्या आपण इथे घेतली आठ चो बत्तीस आपल्याला बत्तीस मिळाली असते परंतु दिलेल्या गणितामध्ये काय विचारले दिलेल्या गणितामध्ये आपल्याला लहान संख्या विचारली म्हणून लहान संख्या किती आहे चोवीस कसं सोडवले मुलांना गणित पुन्हा एकदा पहा काय केले दोन संख्यामधील फरक दिलेला आहे आणि त्याचा लसावी दिलेला आहे तर लहान संख्या कोणती किंवा इथं मोठी संख्या सुद्धा विचारू शकतील म्हणून दोन संख्यामधील दो। फरक हा मासावी किंवा मासावीच्या पटीत असतो म्हणून या गणितामध्ये दोन संख्यामधील फरक आठ आहे या फरकानं लसावीला भागलं किती मिळालं आपल्याला बारा या बाराचे असामायिक अवयव पाडले तीन गुणले चार आणि त्याच्यामध्ये लहान असणारी कोणत्या असामायिक अवयवामधली संख्या आहे तीन या तीनला या फरकानं गुणलं म्हणजे लहान संख्या मिळाली आणि याच्यामध्ये मोठी असणारी असामायिक अवयवामधली संख्या आहे चार या चारला फरकानं गुणलं तर मोठी संख्या मिळते अशा पद्धतीनं आपल्याला मसाव्याने लसावीच्या ट्रिक्ससह हो गणित सोडवता येतात मुलांनो आणखी ट्रिक्स पाहण्या असतील तर माझा मैत्री मॅथ्स जो चॅनल आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मैत्री परिवारामध्ये सामील व्हा निश्चितपणे निश्चितपणे तुम्हाला अनेक ट्रिक्स या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येतील म्हणून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा निश्चितपणे तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल आणि माझ्या परिवारामध्ये सामील व्हा धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद